जबाबदारी शशिकांत शिंदे यांना दिलेली आहे, त्यामुळे आता आजी माजी आमदारांमध्ये सत्ता संघर्ष पाहावयास मिळणार असल्याची चर्चा जावळीमध्ये रंगू लागलेली आहे. पाहूयात ही बातमी. जावळीचे सुपुत्र माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर शरद पवारांच्या भेटीपश्चात शशिकांत शिंदे यांच्यावर जावळी तालुक्यासह कोरेगाव पाटण तालुक्याची जबाबदारी शरद पवारांनी दिल्यानंतर आता जावळी तालुक्यात आजी माजी आमदारांचा सत्ता संघर्ष पाहावयास मिळणार असल्याची चर्चा सध्या जावळी तालुक्यात रंगू लागलेली आहे. कालच सातारा जावळीचे भाजपचे विजयी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जावळी तालुक्यातील कुडाळे येथे कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान प्रथमच आल्यानंतर आता डबल ढोलकी चालणार नाही, जो माझा कार्यकर्ता आहे तो माझ्या बरोबरच राहिला पाहिजे, विरोधात जाणाऱ्यांनी खुशाल जावे, कार्यकर्त्यांना थेट इशारा दिल्यानंतर बैठकीत काही जुने शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांना मात्र हा इशारा चांगला जिवारी लागला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे हे निवडून आल्यानंतर पहिल्याच भेटीदरम्यान जावळी तालुक्यात या इशाऱ्याची चांगलीच खळबळ माजलेली आहे. त्यामुळे जावळी तालुक्यामध्ये आता भविष्यात आजी माजी आमदारांचे सत्ता संघर्ष पाहावयास मिळणार आहेत. नमस्कार, मी इम्तियाज भुजावर BM न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाली बाहेर आले, मात्र या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सातारा जावळीची निवडणूक आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मात्र चांगलीच रंगली. कारण या निवडणुकीमध्ये, कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभामध्ये पराभव झाला, तर इकडे जावळीचे आजी आमदार आहेत जे जावळी साताराचे विधानसभेच्या विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला. आणि या दरम्यानच दोन्ही आजी माजी जावळीच्या आजी माजी आमदारांच्या जय आणि पराजयामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आता चांगल्याच प्रमाणे कमालीचा संघर्ष या ठिकाणी पेटल्याची चिन्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीतून पराभूत झालेले जे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे बॅनर आणि त्यांचे सोशल मीडियावर जे व्हायरल होणारे कार्यकर्त्यांकडून जे फोटो आहेत किंवा जे उपरोधात्मक जे काही पोस्टेज आहेत त्या पोस्टमुळे आता कमालीची अशांतता राजकारणामध्ये पसरलेली आहे. एकंदरीतच जावळीचे आमदार हे शशिकांत शिंदे हे आता सध्या जावळी तालुक्यामध्ये सक्रिय व्हावं असं सोशल मीडियावर हा एक ट्रेंड या निमित्तानं निर्माण झाला. आणि याच धर्तीवर काल शिवेंद्रराजे भोसले यांनी निवडणुकीमध्ये जिंकून आल्यानंतर पहिल्यांदाच कुडाळ जिल्हा परिषद गटाचा शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ज्यावेळी ते आले त्याचवेळी सडेतोड भाषेत शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र जावळीतल्या उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आणि निष्ठेची भाषा सुनावली. एकंदरीत शिवेंद्रराजे भोसले यांनी परखड भूमिका मांडत निष्ठेनं जो माझ्या बरोबर राहील तोच माझा आणि आत्ताच कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा, एकच नेता निवडावा या संदर्भातल्याही सूचना दिल्या. त्यामुळे आता जावळीतल्या आगामी काळामध्ये आजी माजी आमदारांच्या या ज्या भूमिका आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या भूमिकेवर आता राष्ट्रवाद आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये आता आजी माजी आमदारांचा सत्ता संघर्ष मात्र या निमित्तानं अटळ होणार असल्याचे चित्र सध्या जावळी तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. एकंदरीतच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका लागणार आहे, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागतील, त्याचबरोबर स्वराज्य संस्थेच्या बाजार समितीच्या निवडणुका असेल, याबरोबर इतर सगळ्या संस्थांच्या ज्या ज्या निवडणुका लागतील त्या निवडणुकांमध्ये आता जावळीच्या आजी माजी आमदारांचा सत्ता संघर्ष नक्कीच पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या जावळी तालुक्यात वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर BM न्यूज मराठी सातारा.